चारशे पारसा नारा विसरून जा असं भास्कर जाधव यांनी म्हटलं. जे मतदान करतील तेच सरकार बदलणार, मशाल पेटणार आणि सरकार बदलणार असा विश्वास आता जाधवांनी बोलून दाखवलाय. हे सरकार अहंकारांचं सरकार आहे असं जाधवांनी म्हटलं. तर विनायक राऊतांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची सभा होती, या सभेतच आता भास्कर जाधव यांनी चारशे पारसा नारा विसरून जा असं म्हटलेलं आहे. जे मतदान करतील तेच सरकार बदलणार आहे, मशाल पेटणार आणि सरकार बदलणार असा विश्वास देखील जाधवांनी बोलून दाखवला. शब्दामध्ये निश्चित स्वरूपाचा अशा प्रकारचा विश्वास आहे, विश्वासघात नाहीये, खोटा आशावाद नाहीये. तर तिथे सांगतात उद्धव साहेब की हे सरकार कोण बदलणार, मशाल पेटणार, घाबरू नकोस आणि सरकार बदलणार. मशाल पेटणार आणि सरकार बदलणार ह्या माझ्या मुस्लिम भगिनींपासून सगळ्या जाती धर्माची लोक इथं ज्या विश्वासानं उद्धव साहेबांना ऐकण्याकरता आलेत, ज्या विश्वासानं उद्धव साहेबांच्या अख्ख्या प्रचंड सभेमध्ये बसतात, हेच तुझ्या हे सरकार बदलणार आहेत. आणि हे सरकार बदलणार म्हणजे विनायक राऊतांना निवडून देऊन एक एक खासदार या ठिकाणी निवडून आणणार, त्यामुळे बाकीच्यांचे कोणाचा विचार करण्याची गरज नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.